सर्वांना नमस्कार. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 24 तारखेपासून संपूर्ण देशामध्ये 21 दिवसासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे आणि या अनुषंगानं बऱ्याच लोकांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये काही गैरसमजसुद्धा असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि म्हणूनच या व्हिडिओद्वारे तुमच्याशी बोलतो आहे. सगळ्यात पहिले म्हणजे 22 तारखेला तुम्ही सगळ्यांनी मिळून जो जनता कर्फ्यू पाळलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आभारच व्यक्त केलं पाहिजे आणि त्याच अनुषंगानं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की त्याच दिवशी संध्याकाळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन जाहीर केला होता. लॉकडाऊनचा अर्थ असा की जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून बाकी सगळी दुकानं बंद, कारखाने बंद, सगळे उद्योग बंद, याचा अर्थ लॉकडाऊन. हे महाराष्ट्रामध्ये आधी काही काही शहरांमध्येच लागू केलेलं होतं, ते रविवारी 22 तारखेला संध्याकाळपासून सगळ्या महाराष्ट्रात लॉकडाऊन केलं. तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांचं आवाहन होतं जनता कर्फ्यूचं, म्हणजे रस्त्यावरती फिरू नका असं त्यांचं आवाहन होतं, घरातच राहा असं त्यांचं आवाहन होतं, त्यामुळे पूर्ण रविवारी आपण घरामध्ये होतो आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडले. पण मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन जाहीर केलं होतं. लॉकडाऊनचा अर्थ असा की दुसरे कुठलेही उद्योग जे जीवनावश्यक नाहीत, जीवनावश्यक वस्तूची संबंधातले नाहीत, ते चालू राहणार नाहीत, याचा अर्थ लक्षात न घेता सगळेजणं आपापले काम करायला बाहेर निघाले आणि म्हणून त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारनं कर्फ्यू, संचारबंदी जाहीर केली. म्हणजे जमावबंदी, 5 पेक्षा जास्त लोक जमायला आधीपासूनच बंदी होती, सोमवारी दुपारपासून संचारबंदीसुद्धा लागू केली की तुम्ही रस्त्यावरती जीवनावश्यक गरज असल्याशिवाय, हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, मेडिकल स्टोअरमध्ये जायचं आहे, तुम्हाला तुमचं किराणा घरातलं सामान आणायला जायचं आहे, या कारणाशिवाय तुम्ही बाहेर पडू शकत नाही आणि म्हणून संचारबंदी ही जाहीर आपल्याकडे सोमवारपासूनच केलेली होती. आज पंतप्रधानांनी 21 दिवसासाठी जे जाहीर केले ते लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे. या लॉकडाऊनचा अर्थ संपूर्ण देशभरामध्ये ज्या ठिकाणी आधी लॉकडाऊन जाहीर केलेलं नाही त्या ठिकाणी सगळीकडेच आता देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर केलं. पंतप्रधानांनी याची मुदत 21 दिवसाची जाहीर केली, जी सगळ्या राज्यांसाठी, महाराष्ट्रापासून सगळ्या राज्यांसाठी बंधनकारक असेल. मात्र याचा अर्थ संचारबंदी जी महाराष्ट्र सरकारमध्ये आधीपासूनच लागू होती त्यामुळे नव्यानं काही आपल्या महाराष्ट्रासाठी काही लागू झालेलं नाही. रविवारच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वयंस्फूर्तीनं तुम्ही सगळ्यांनी मिळून घराच्या बाहेर पडलेले नव्हतात, त्यामुळे घराच्या बाहेर पडू नका हे आवाहन तर कायम आहे पण घराबाहेर पडू नये याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना आवाहन करूनही अनेक लोक बाहेर पडत आहेत, विनाकारणाचे बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे पंतप्रधानांना हे पाऊल उचलावं लागलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात जाता येणार नाही का, तर जाता येईल. याचा अर्थ तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये जाता येणार नाही का, तर मेडिकल स्टोअरमध्ये जाता येईल. याचा अर्थ तुम्हाला भाजी घेता येणार नाही का, तर भाजी घेता येईल. याचा अर्थ तुम्हाला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे जाता येणार नाही का, तर जाता येईल. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला वाटेल तेव्हा, वाटेल तेवढ्या वेळा तुम्हाला बाहेर जाता येईल. या दृष्टिकोनातून जसं उद्योग कुठले चालू राहावेत, कुठले बंद राहावेत याच्या बाबतीमध्ये सरकारनं काही नियम जाहीर केलेले आहेत, तसेच या तुम्ही कधी नेमकं बाजारात जावं, बाजारात अनावश्यक गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये हे नियमसुद्धा जाहीर होतील. मला वाटतं की 21 दिवस हे आपल्या सगळ्यांच्यासाठी परीक्षेचे आहेत पण या परीक्षेमध्ये जर आपण पास झालो तर आपल्याला जीवन आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलं, पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलं, जान है तो जहान है, तर त्यामुळे सर सलामत तो पगडी 50 या न्यायाप्रमाणे पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊया. कुठल्याही कामासाठी जर तुमचं ते काम जीवनावश्यक नसेल, सरकारी सेवा नसेल, सरकारी सेवेमध्ये ते सरकारला तुमच्या सेवेची आत्ता त्यावेळेला आवश्यकता नसेल, तर तुम्ही स्वतःच्या मर्जीनं बाहेर पडू नये. हां, बाजारामध्ये जायचं आहे जरूर जावं, पण रोज उठून दिवसातून 10 वेळा रोज बाजारामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे या बाबतीमध्ये स्वतः स्वतःवर बंधन घालावं. बाजारात गेलात तर एकमेकांमधलं अंतर 1 मीटर, 1 हातापेक्षा थोडंसं जास्त असलं पाहिजे, या दृष्टिकोनातून काळजी घ्या. हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती. धन्यवाद.
पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.